subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात भाजपा लोकप्रतिनिधी नगरसेवक पंचायत समिती सभापती व अन्य पदाधिकाऱ्यांनी भुसावळ तहसील कार्यालयाच्या कामकाजावरती प्रचंड रोष आणि नाराजगी व्यक्त करत आपली गाराने खासदार रक्षा खडसे यांच्या समोर मांडत तहसीलदार महोदयांना चांगलेच धारेवर धरले. तहसील कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून रेशन कार्ड ऑनलाईन प्रक्रिया नोंदणी बंद, नागरिक धान्यापासून वंचित, स्वस्त धान्य दुकाने बंद, अनेक प्रश्नांवरती रखडलेल्या कामकाजांना धरून सर्वसामान्य नागरिकांची लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेल्या समस्यांना दुजोरा व कारवाई न करणे, तसेच प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक तहसीलदार प्रशासनाकडून मिळत असल्याने या सर्व गोष्टींचा उलगडा लोकप्रतिनिधींनी खासदार रक्षा खडसे यांच्या समोर तहसील कार्यालयात तहसीलदारांसमक्ष केल्याने या सर्वच प्रश्नी खासदार रक्षा खडसे यांनी तहसीलदार दीपक ढिवरे यांची चांगली झडती घेत खडेबोल सुनावले. याशिवाय येत्या 8 दिवसात हे सगळे प्रश्न तक्रारी मार्गी न लावल्यास तहसीलदारांविरोधात आरोप करत आंदोलनात बसू असा इशारा देखील दिला. या प्रसंगी नेमका काय प्रकार घडला ते आपण आय बी न्यूज महाराष्ट्रच्या माध्यमातून पाहूयात. पंचायत समिती जिल्हा परिषद आहेच त्याच्यासाठी ना, तर तुम्ही तेवढं बघितलंच पाहिजे ना. गहू खराब आला, मी तर गहू आणला त्याच्या टेबलवर टाकला, त्यांचे शब्द काय होते माहिती का, शुक्रवारला हे तरी भेटतंय. अरे शुक्रवार रिस्पॉन्सिबल पर्सन आहात, तुमच्याकडनं हे बोलावं ही अपेक्षा नाहीये. परत तुमच्या विरोधात आम्ही इथे आंदोलन घेऊन येऊ अशी वेळ तुमच्यावर येऊ नका. तुम्हाला सांगतोय की आता जे काही लोकप्रतिनिधी अडचणी आणतात तुम्ही समजून व्यवस्थित मार्ग काढला पाहिजे. इथे बाहेर काय चालतात आम्हाला माहित नाही अशातलं नाहीये सगळ्या गोष्टी, पण ऍटलिस्ट एक ऍज अ रिस्पेक्ट आम्ही तुम्हाला जेवढं मान सन्मान देतो तेवढे तुमच्याकडनं मिळालं पाहिजे ना. ऑनलाईनचे पण काम करत नाही असं नाही की आम्ही चला काही इथे काही थोडा फोडी करतोय आणि तुम्हाला काही उचुकीचं बोलतोय, पण ज्या पद्धतीने काम होत नसतं तर उद्या आम्हाला इथं तुमच्या बद्दल हे करावं लागेल. व्यवस्थित करा ना की ऍटलिस्ट ठीक आहे तो दिवसातनं 3 तास 4 तास तरी बसला पाहिजे ना. आठवड्यातले काही दिवस ठरून त्या मॅन पॉवर कमी हे रिझन नाही होऊ शकत. मॅन पॉवर कमी म्हणून तुम्ही कामच करणार नाही, मग तो दिवसभर कसं काय कुलूप लावून जातोय. जो मॅन पॉवर तो आहे त्याला पैसे तुम्ही दुसऱ्याला चार्ज करा अशा या पद्धतीच्या तक्रार लोकप्रतिनिधीकडनं तरी यायला नको. काय इथे बघा, इथे सगळे आमचेच लोकप्रतिनिधी आहे. आमचं एक लोकप्रतिनिधीचं काम होत नसेल तर मला असं वाटतं तुम्हाला इथं बसायचा अधिकार नाहीये. मला तर असं म्हणायला हे नाही, आमचा एक लोकप्रतिनिधी दलाल नाहीये. प्राधान्य तुम्ही लोकप्रतिनिधींच्याच कामाला दिलं पाहिजे ना, की कोणी एजंट इथे घेऊन येतो. आधी सगळं प्रकरण एजंटचे काम होतात आणि तुम्ही आता एक काम करा, ह्या आठवड्यामध्ये आमदार साहेब असतील तर आमदार साहेब किंवा बाकीचे लोकप्रतिनिधी सोबत एक बैठक घ्या. कोणाकोणाचे काय प्रकरण आहे ते विषय सगळे घ्या. तुम्ही अशा पद्धतीने चालणार की आम्ही करतो. ह्या आठवड्यामध्ये 8 दिवसाची आज मीटिंग पण यांची झाली पाहिजे. अध्यक्षाची मीटिंग मध्ये सगळ्यांना बोलवा, त्याचे अध्यक्ष आमदार साहेबच आहे.
आमदार साहेबांना विचारा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना विश्वासात घेऊन कॅम्प लावले पाहिजे. साहेबांनी सांगितलं लिस्ट द्या, लिस्ट न देता आम्ही पूर्ण कागदपत्र डॉक्युमेंट त्यांच्याकडे दिलेले आहे. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 9850345459386534037. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट.